Hello guys, today we are learning here to show the irrational number on the number line. In 7th standard you learn how to represent the rational number on the number line. This topic is for the standard 8 and for the standard 9, for both the class. Okay, let's start the topic. Here root 2, root 3, root 5, root 10, these are the irrational number. Here I took number line 0, 0 is the origin. Yeah, number line var aplyala mahiti aahe ki numbers get asthana unit distance var hai numbers asthat. Ita unit distance means what? You can take the 2 cm, 2 cm, 2 cm, 3 cm, 2 3 cm, or more than that. किंवा 1 cm, 1 cm हे तुम्ही घेऊ शकता, पण नंबर लाईनवर जे काही नंबर्स घ्याल ते इक्वल डिस्टन्सवर घ्यायचे. जसं आता इथे आहे, आपण घेतलेले आहेत, दिस वन इज 1, 2, 3 अँड मेनी मोर. तसंच इकडल्या साईडनं जर गेलो तर आपण काय आपल्याला मिळेल, निगेटिव्ह नंबर्स. सपोज दिस नंबर्स आर -1, -2, असे आपल्याला नंबर्स घेता येईल. फर्स्ट अपॉन वी रिक्वायर्ड हिअर रूट टू ऑन अ नंबर लाईन. आता हा रूट टू कसा शो करायचा, काय करायचं बघा. यामध्ये बाय युझिंग सेट स्क्वेअर, सेट स्क्वेअरचा यूज करून काय करायचं, पहिले हा इथे वनवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. हा इथे आपण वनवर एक असा काय केला, परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा असा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्याच्या नंतर इथे जे आहे 0 पासून तर 1 पर्यंत जे काही तुम्ही युनिट डिस्टन्स घ्याल तेवढं डिस्टन्स जे आहे यामध्ये घ्यायचं, आणि इथून 0 पासून तर 1 पर्यंत याचं डिस्टन्स घेतलं, वनवर चॉप ठेवायचा, आणि हे याचा एक इथे आर्क मारायचा. आता आर्क मारल्यानंतर सपोज आपल्याला जर लाईन लहान वाटत असेल तर अशा वेळेस आपण तिला असं वाढवून देऊ शकतो. हिअर वी गेट दिस पॉईंट इज ए, हा पॉईंट मिळाला ए पॉईंट. आता 0 पासून तर A पर्यंत हे जे काही डिस्टन्स आलेलं आहे त्याला असं आपण डॉट 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 डॉटनी जॉईन करू. इथे आपण असा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, त्यामुळे इथे परपेंडिक्युलरचा साईन दिला. त्यानंतर 0 पासून तर 1 पर्यंत एवढं डिस्टन्स जे आहे हा आपल्याला इथे घ्यायचा आहे ए पर्यंत, आणि हे असं डिस्टन्स घेऊन हा असा इथे आर्क मारायचा आहे. ही जी व्हॅल्यू आलेली आहे, दिस व्हॅल्यू इज फॉर द रूट टू. आणि हा जर आर्क तुम्ही इकडे घेऊन गेले लेफ्ट हँड साईडला तर इथे आपल्याला काय कशाची व्हॅल्यू मिळेल, हिअर वी गेट निगेटिव्ह रूट टू. तर इथे आपल्याला व्हॅल्यू कुठल्या कुठल्या मिळाल्या, दिस व्हॅल्यू इज रूट टू अँड दिस व्हॅल्यू इज निगेटिव्ह रूट टू, अशा ह्या दोन व्हॅल्यूज आपण इथे मिळवल्या. नाव हिअर सेकंड वन. आता हीच प्रोसिजर सेम जे आहे इथून रूट टू पासून आपल्याला करायची आहे. आता रूट टूवर जे आहे आपण काय करू, एक असा परपेंडिक्युलर ड्रॉ करू. वन्स अगेन ॲज बिफोर इथे असा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, ठीक आहे. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर या रूट टू वरून पुन्हा आता सारखं 0 पासून तर 1 पर्यंत डिस्टन्स घेऊन लाईक दिस, हे डिस्टन्स कॉन्स्टंट युनिट डिस्टन्स म्हणतो आपण त्याला, आणि इथे ठेवून हा असा आर्क ड्रॉ केला. हिअर वी गेट द पॉईंट बी. पुन्हा आता इथे 0 पासून तर B पर्यंत पॉईंट हा असा घेतला आपण 0 पासून तर B पर्यंत, त्याला डॉट 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 जॉईन केला, आणि कंपासमध्ये एवढं डिस्टन्स घेऊन इथून सुद्धा अशी एक आपण आर्क ड्रॉ करू 0 पासून तर D पर्यंत. आणि ही अशी आर्क ड्रॉ केल्यानंतर हिअर वी गेट द पॉईंट, हा जो पॉईंट आपल्याला मिळणार आहे तो पॉईंट आहे आपला √3. हिअर वी गेट द पॉईंट √3, आणि सेम हेच डिस्टन्स घेऊन जर आपण इथे हा असा इकडे जर राऊंड केला, हिअर वी गेट द पॉईंट, इकडला जो पॉईंट राहिला हा √3, बट दिस व्हॅल्यू इज निगेटिव्ह. अंडरस्टँड? नाव हिअर फ्रॉम टू, टूवर जर हीच प्रोसिजर आपण केली तर आपल्याला इथे काय मिळेल, √5. तर इथे जे आहे पुन्हा आपण एक असा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा फ्रॉम टू. √4 जर म्हटलं तर 2 येतो, जो ऑलरेडी आपल्याकडे आहेच. आता इथे पुन्हा डिस्टन्स किती घेऊ आपण, 0 पासून तर 1 पर्यंत. हे युनिट डिस्टन्स कॉन्स्टंट ड्रॉ घ्यायचं 0 पासून तर 1 पर्यंत, एवढं डिस्टन्स घ्यायचं. आणि इथे जे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे
या परपेंडिकुलर वर ठेवून हियर वी गेट अ पॉइंट सी. हा पॉइंट मिळेल आपल्याला सी. आता हा सी पॉइंट जो मिळालेला आहे पुन्हा इथे झिरोपासून तर सी पर्यंत पुन्हा आपण इथे असे एक लाईन ड्रॉ करून घेऊ आणि एवढा डिस्टन्स घेऊन इथून एक अशी आर्क ड्रॉ करू झिरोपासून तर सीपर्यंत आणि हा असा आर्क जर ड्रॉ केला हिअर वी गेट द व्हॅल्यू ऑफ रूट फाईव्ह. रूट फाईव्ह वरून रिपीट केली रूट सिक्स रूट सेवन रूट काय कंटिन्यू आपल्याला घेता येईल आणि रूट टेनची जर व्हॅल्यू घ्यायची असेल तर इथे थ्री वरून स्टार्ट करावं लागेल. थ्री वरून जर हीच प्रोसिजर आपण रिपीट केली हिअर वी गेट द रूट टेन.